नमस्कार, तारांगण मध्ये आपले सर्वांचं स्वागत। ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं आज निधन झालं, त्यांना आज आपण श्रद्धांजली वाहतोय। हिंदी चित्रपट सृष्टीत हिम्मत, मेहनत आणि नशीब या तीन गोष्टी ज्यांच्याकडे आहेत तो यशस्वी झालाच म्हणून समजा। जगदीप हे असं सिकंदर ठरलेलं व्यक्तिमत्व होतं। मुंबईत कलाक्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी जी काही प्राथमिक क्वालिफिकेशन्स लागतात ती सगळी जगदीप यांच्याकडे होती। भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर जगदीप मुंबईत आले होते। त्यांचं मूळ नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी, हे कुटुंब मूळचं सधन मध्य प्रदेशातल्या दती या भागातलं। तिथं त्यांच्या वडिलांची मोठी कोठी बंगला होता, परंतु वडिलांच्या निधनानंतर जगदीप आईसह मुंबईत आले ते खाली आहात। त्यावेळी त्यांचं वय अवघे 6 ते 7 वर्षांचं होतं। एकेकाळी जगदीपच्या आईच्या हाताखाली 4-4 बायका काम करायच्या। मुंबईत आल्यानंतर त्यांना एका अनाथालयात स्वयंपाक करण्याचं काम मिळालं। आपला मुलगा शिकून मोठा व्हावा एवढीच तिची इच्छा होती। जगदीपची आई ज्यावेळी काम करीत असे त्यावेळी छोटा जगदीप रस्त्यावरच्या मुलांसोबत खेळायचा। खेळणं झालं की त्यांनी केलेलं छोटं मोठं कामही तो बघायचा। त्यातूनच मग जगदीपला आपण शाळेत न जाता छोटं मोठं काम करून आईला थोडा हातभार लावावा असं वाटू लागलं आणि तिथंच त्याची शाळा संपली। तो जुलैचा महिना होता, मुंबईत मोठा वादळी पाऊस झाला होता। जगदीप आणि त्याची आई अंधेरीहून सँडस रोडला काहीतरी कामासाठी निघाले होते। रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पायी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। अचानक जगदीपच्या आईच्या पायाला पाण्यात पडलेला एक पत्र्याचा तुकडा लागला। मोठी जखम झाली आणि क्षणार्धात पायातून भळाभळा रक्त वाहू लागलं। ते पाहून छोटा जगदीप भेदरून रडू लागला, परंतु या माऊलीनं धीर एकवटत स्वतःच्या साडीच्या पदराचा काही भाग फाडला आणि तो त्या जखमेवर बांधला। यावेळी जगदीपनं सारखं आपण घरी जाऊ असं टुमणं लावलं होतं। यावेळी जगदीपच्या आईनं त्याला एक शेर ऐकवला। तो शेर असा होता, वो मंजिल क्या जो आसानी से तय हो, वो मंजिल क्या जो आसानी से तय हो, वो राही क्या जो थक कर बैठ जाए। आईच्या तोंडचा हा शेरच पुढे जगदीपच्या जगण्याचा अर्थ बनला। त्या क्षणापासून त्याच्या जगण्याचा संघर्ष सुरू झाला। इथंच त्याला नशिबाची साथ मिळाली। एके दिवशी जगदीप रस्त्यावर खेळत असताना एक व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि तिनं विचारलं, फिल्म में काम करेगा क्या? त्यावेळी जगदीपच्या 2 वेळेच्या जेवणासाठी संघर्ष सुरू असल्यामुळं चित्रपट पाहणं शक्य नव्हतं। जगदीपच्या चेहऱ्यावरचे अनभिज्ञ भाव पाहून समोरच्या व्यक्तीला जे काही समजायचं ते समजलं। तेव्हा त्यानं आपणहूनच चित्रपट म्हणजे काय, चित्रपट तयार करण्यासाठी शूटिंग करावं लागतं अशी सगळी प्रक्रिया त्याला समजावून सांगितली। ती ऐकल्यानंतर जगदीपनं एकच प्रश्न विचारला, कितने पैसे मिलेंगे? समोरच्या व्यक्तीनं 3 रुपये असं उत्तर दिलं। हा आकडा ऐकताच जगदीपचे डोळे चमकले। दुसऱ्या दिवशी तो शूटिंगसाठी मुंबईतल्या एका स्टुडिओत गेला। अफसाना चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं। स्टेजवर एक नाटक सुरू होतं आणि ते खाली बसून काही मुलं बघत होती। त्या गर्दीतल्या मुलांपैकी एक जगदीप होता। दिग्दर्शक होते BR चोप्रा आणि मुलांना सूचना करीत होते या चित्रपटाचे सहदिग्दर्शक यश चोप्रा। ऐनवेळी मुलांमधल्या एकाच्या तोंडी 1-2 उर्दू संवाद देण्याचं ठरलं। यश चोप्रांनी कोणाला उर्दू बोलता येतं का असं विचारलं, तेव्हा कोणीच उत्तर दिलं नाही। चोप्रांनी पुन्हा हाच प्रश्न विचारला, तेव्हा छोट्या जगदीपनं उत्तर देण्याऐवजी चोप्रांनाच प्रतिप्रश्न केला, उर्दू संवाद म्हटला तर किती पैसे मिळतील? चोप्रांकडून उत्तर आलं, पहिले के 3 और डायलॉग के और 3, टोटल 6 रुपये। मग काय, आपली मातृभाषा उर्दू असणाऱ्या जगदीपनं हा संवाद छान म्हणून दाखवला। मग त्याला दाढी मिशा लावण्यात आल्या आणि तो प्रसंग चित्रित झाला। अशा प्रकारे जगदीपचं कलाक्षेत्रामधलं पहिलं पाऊल पडलं। तिथून त्याची जी घोडदौड सुरू झाली ते पुढे 6 दशकं सुरूच राहिली। चित्रपटांसाठी लहान मुलं पुरवण्याचं काम करणाऱ्यांपर्यंत जगदीपचं नाव अल्पावधीत पोचलं। त्यातूनच मग दिग्दर्शक फणी मुजुमदार यांचा धोबी डॉक्टर हा चित्रपट त्याला मिळाला। त्यात त्याने छोट्या किशोर कुमारची व्यक्तिरेखा साकारली होती। ही खूप गंभीर भूमिका होती। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्याचे रशेस पाहिले आणि त्यांनी आपल्या 2 बिघा जमीन या चित्रपटासाठी जगदीपची निवड केली। धोबी डॉक्टरमधील जगदीपची भूमिका एकदम गंभीर आणि 2 बिघा जमीन मधील एकदम हलकी फुलकी। बिमलदांनी आपली का निवड केली असावी जगदीपला हे कोडं काही सुटेना। एकदा न राहून बिमलदांना त्यानं हा प्रश्न विचारलाच। त्यावर बिमलदा उत्तरले,
जो बहुत रुलाता है वो बहुत हसा भी सकता है। बिमलदानी एका वाक्यात असू आणि हसू मागचं रहस्य सांगितलं होतं। या चित्रपटामधील जगदीपच्या कामाचं विशेष कौतुक झालं। पुढे 1954 मध्ये जगदीपना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या मुन्ना चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली। हा चित्रपट रशियात लोकप्रिय ठरला होता, एवढा की त्याच्या स्क्रीनिंगच्या वेळी के ए अब्बास यांना एका चित्रपट रसिकानं लाल रंगाचा स्कार्फ भेट दिला होता। मुंबईत परतल्यानंतर अब्बास यांनी हा स्कार्फ जगदीपकडे सोपवला होता। हम पंछी एक डाल के या चित्रपटामधील जगदीपच्या कामाचे चाहते होते खुद्द भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू। त्यांनी आपल्याकडची काठी जगदीपला भेट म्हणून दिली होती। बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतर जगदीपना नायक म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली, ती भाभी, बरखा आणि बिंदिया या तीन चित्रपटांमध्ये। हे तीनही चित्रपट दक्षिणेतल्या ख्यातनाम एव्हीएम कंपनीचे होते आणि त्यांचे दिग्दर्शक होते कृष्णन पंजू। या तीन चित्रपटांनी जगदीप यांची गरिबी दूर झाली। परिस्थिती एवढी पालटली की जगदीपने सुरुवातीला चेन्नई आणि कालांतरानं मुंबईत स्वतःचा बंगला बांधला। त्यांच्या वाट्याला काही चांगली गाणी देखील आली। चलो उड जा रे पंछी, चली चली रे पतंग, हम पंछी एक डाल के, ही ती गाणी। मात्र त्यानंतर नायक म्हणून त्यांना चमकदार असा एकही चित्रपट मिळाला नाही। 1960 मधील सुबोध मुखर्जींचा जंगली चित्रपट जगदीपच्या वाट्याला येता येता राहिला होता। कालांतरानं ही भूमिका शम्मी कपूरनं साकारली आणि त्यानं पुढे इतिहास घडवला। मुख्य नायकाच्या व्यक्तिरेखा असलेले चित्रपट अपयशी ठरल्यामुळे जगदीपला मग दुय्यम साईड रोल करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। ब्रह्मचारी चित्रपटानं त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्का मारला आणि शोलेतील सुरमा भोपाली या भूमिकेमुळे हा शिक्का आणखी ठसठशीत झाला। नवे पुढे तो त्यांची इमेजच बनला। शोलेतील सुरमा भोपालीची ही भूमिका जावेद अख्तर यांच्या डोक्यात अगदी फिट होती। या व्यक्तिरेखेच्या तोंडची भाषा म्हणजे तत्कालीन भोपाळमधल्या महिलांच्या तोंडच्या भाषेचा लहेजा होता। या व्यक्तिरेखेमुळे जगदीप अजरामर झाले। वास्तविक रमेश सिप्पींनी शोलेसाठी जगदीप यांच्याकडे खूप आधी विचारणा केली होती, परंतु चित्रपट पूर्ण झाला तरी जगदीप यांना शूटिंगसाठी बोलावणं आलं नव्हतं। परंतु एके दिवशी रमेश सिप्पींचा फोन आल्यानंतर जगदीप यांचा त्यावर विश्वासच बसला नव्हता। कालांतरानं बेंगलोर इथं हे शूटिंग झालं। शोले सुपर डुपर हिट ठरला आणि या चित्रपटामधील इतर व्यक्तिरेखांप्रमाणे जगदीप यांचा सुरमा भोपाली सुद्धा अनंत काळासाठी अमर ठरला। शोले नंतर जगदीप यांना लोकप्रियता, पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळालं, परंतु त्यांच्यातल्या अभिनेत्याचा शेवट तिथंच झाला होता। त्यानंतर आलेल्या त्यांच्या सर्वच व्यक्तिरेखा एकाच धाटणीच्या, लाऊड पद्धतीच्या आणि एकाच टोन मधल्या होत्या। एखादा कलाकार इमेजनं घडतो आणि त्याला इमेजची किंमतही चुकवावी लागते। त्याचं जगदीप हे आदर्श उदाहरण होतं। परंतु प्रेक्षकांना आपण करतोय ते आवडतंय ना, मग कशाला वेगळा प्रयोग करा, अशा मानसिकतेमधून कदाचित जगदीप यांनी जे वाट्याला आलं ते स्वीकारलं असावं। एकंदरीत 6 दशकांच्या कारकिर्दीत जगदीप यांनी 400 अधिक चित्रपट केले। त्यापैकी त्यांनी सुरुवातीला साकारलेल्या बालभूमिका, नायकाच्या भूमिका या लक्षात राहणाऱ्या ठरल्या। के ए अब्बास, बी आर चोप्रा, बिमल रॉय, गुरुदत्त, मेहबूब खान, रमेश सिप्पी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांचाही त्यांना सुरुवातीच्या काळात सहवास मिळाला। त्यामुळेच या कलावंताच्या नावावर अधिक लक्षणीय चित्रपट जमा असायला हवे होते, परंतु तसं काही घडलं नाही। सुरमा भोपालीची एवढी क्रेज निर्माण झाली की याच नावाचा चित्रपट जगदीप यांनी 1988 दिग्दर्शितही केला। त्यात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, रेखा यांच्या पाहुण्या कलाकारांच्याही भूमिका होत्या। विख्यात गायक मोहम्मद रफी यांनी गायलेल्या एका गीताचाही यात समावेश होता। हा चित्रपट बरीच वर्ष निर्मितावस्थेत होता। वितरक मंडळी त्याला हात लावायला देखील तयार नव्हती। नशिबाचे खेळ कसे असतात पहा। एकीकडे जगदीप यांना सुरमा भोपाली या नावामुळे सगळं काही मिळालं आणि हेच नाव असलेला त्यांचा चित्रपटगृहांमध्ये मात्र प्रदर्शित होण्यात अनेक अडथळे आले। ते पार होऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला। मध्य प्रदेश राज्यामध्ये त्याला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळाला। वैयक्तिक आयुष्यात जगदीप यांची नावेद जाफरी, जावेद जाफरी ही मुलं कर्तृत्ववान निघाली। आपली इनिंग खेळून झाल्यावर जगदीपना रसिक वर्ग जावेद जाफरीचे वडील म्हणून ओळखू लागला। त्याची या अभिनेत्याला कधी खंत वाटली नाही। वास्तविक जगदीप यांच्याकडे चांगल्या विनोदाची समज होती, विनोदाचं टायमिंगही होतं। त्याचा वापर कोणी केला असता तर जगदीप यांची कारकीर्द आणखी झळाळली असती।
अर्थात दतियावरून रिकाम्या हाताने आलेल्या जगदीप यांनी जे काही मिळवलं आणि प्रेक्षकांना जो काही आनंद दिला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. जगदीप यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तारांगण आले आपल्या दारी, मनोरंजनाची किमया भारी. तारांगण चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.